नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्व अभिज्ञताधारकांचे बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शाळा आहेत परंतु शिक्षक नाहीत, शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही घसरत चाललेली आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या घसरत असल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्तीसुद्धा होणे कमी झालेले आहे। मित्रांनो, अद्यापही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या शाळा आहेत की ज्यामध्ये 4-5 वर्गासाठी एकच शिक्षक शिकवत आहेत, किंवा एखादी दोन शाळा अशी आहे की ज्या ठिकाणी अद्यापही शिक्षकच नाही। तर शाळांच्या विविध समस्या, त्याचबरोबर आमच्या शाळेवर शिक्षक नियुक्त करा यासाठी आता धरणे आंदोलन करण्यात येत आहे। तर शाळांच्या समस्येच्या बाबतीत पिंपरीमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। सविस्तर धरणे आंदोलन काय आहे आपल्याला याच्याबरोबर एक फोटो दिसत आहे। आणि धरणे आंदोलन सहभागी रयत विद्यार्थी विचार मंच व पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेचे पदाधिकारी हे सुद्धा फोटोमध्ये दिसत आहे। सविस्तर बातमी पाहूया काय। महानगरपालिका उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या अनेक समस्या आहेत, त्याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली, एकदा उपोषण देखील करण्यात आले, त्यावेळी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही त्यावर तोडगा न निघाल्याच्या निषेधार्थ रयत विद्यार्थी विचार मंच व मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवार म्हणजेच 25 पासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, अंजना गायकवाड, रोहित कांबळे तर मुस्लिम विकास परिषदेचे अकिल भुंजावर यांनी धरणे आंदोलन सुरू केली आहे। संघटनेतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये महापालिकेच्या 14 उर्दू प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक यांची तब्बल 45 पदे रिक्त आहेत, ती रिक्त पदे भरा। पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने त्वरित भरावी। पूर्वीपासूनच रिक्त असलेल्या व मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या पदांचा आढावा घेऊन प्राथमिक शिक्षकांची पदे त्वरित प्रभावाने भरण्यात यावीत। सर्वच उर्दू प्राथमिक शाळांना पुरेशा वर्गखोल्या, खेळाचे मैदान व इतर भौतिक सुविधा, क्रीडा संगणक, शिक्षक नेमावे यासाठी विविध शाळांतील विविध समस्या सोडविण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे।